मी माहिती घेतली उपोषणकर्त्या बांधवांसोबत स्वतः माननीय मुख्यमंत्री बोलले होते. मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकार संवेदनशील आहे, सकारात्मकही आहे. आपल्यालाही माहिती आहे की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सर्वपक्षीय चर्चा करून विधानसभेत आपण कायदा मंजूर केला आणि हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकवलंही. सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने मागचे 2 वर्ष 8 महिने ज्यांचं सरकार होतं त्यांनी अयोग्य बाजू मांडली, तर्कसंगत बाजू न मांडल्याने आपल्याला दुर्दैवाने ते आरक्षण टिकवता आलं नाही. त्यानंतरही ज्यांना नियुक्तीपत्र दिले होते त्यांच्या नोकरीमध्ये खंड पडू नये यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये आपण नवीन पदं निर्माण केली आणि नवीन पदं निर्माण करून त्या सर्वांना नोकरीतून काढण्यात येऊ नये याची काळजी घेतली. मराठा समाजासाठी विविध महामंडळ तयार करण्यात आले, ज्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणामधली सूट असेल किंवा काही कन्सेशन असेल, काही ठिकाणी शिष्यवृत्ती असेल, असे अनेक सकारात्मक निर्णय घेताना एकच भावना होती की मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे. 1 मे 1960 जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर आज हे आंदोलनाची पुनर्वही परिस्थिती आली नसती किंवा आंदोलन करण्याची आवश्यकता पडली नसती. पण दुर्दैवाने आपण याकडे कधीच लक्ष दिलं नाही. आता हे सरकार संवेदनशीलतेने लक्ष देत आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना मी अनेकदा बघितलं अतिशय गंभीरपणे 3-3 वाजेपर्यंत बैठका घेऊन सर्वांशी चर्चा करून विनोद तावडेजी होते, चंद्रकांत दादा होते, पंकजाताई होते, आशिष शेगार होते, आम्ही सर्वजण बसून यावर गंभीरतेने नेहमीच हा विचार मांडायचो की महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर कोणताही एक समूह एक वर्ग हा नाराज असता कामा नये. आत्ताही सरकार संवेदनशील आहे आणि यामध्ये जी काही अघटित घटना झाली त्याची तर चौकशी होईल, त्यातून सत्य बाहेर येईल. या घटनेचे मात्र राज्यभर प्रसाद जिल्हे बंद होत आहेत, आंदोलन वगैरे सुरू नाही. माझं तर आव्हान राहील संवादातून प्रश्न सुटतील. यामध्ये सरकार सोबत आहे, सरकार आरक्षणाच्या संदर्भामध्ये सकारात्मकच भूमिका आहे. मग आपली जर सकारात्मक भूमिकाच आहे, हां, जेव्हा सरकार एखाद्या गोष्टीला नाही म्हणत असेल तर मी समजू शकतो. सरकार तर बाजूनी आहे. एकनाथ शिंदेजी असेल, देवेंद्रजी असेल, अजित पवार असेल, तिघेही नेते एक सूर एक विचार विश्वास की आम्ही सोबत आहोत. मग आंदोलनाचं कारण काय? आंदोलनाचं कारण तेव्हाच असू शकतं. आणि दुसरा मुद्दा की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हे थांबलं आहे, सरकारने काही थांबवलं नाही.